माननीय श्री एकनाथ खडसे, माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य. आपला जन्म 1 जून 1952 रोजी जळगाव जिल्ह्यातील कोथळी या गावी झाला. आपण आपले पदवीचे शिक्षण नागपूर विद्यापीठातून घेतलेत. आपल्या संसारवेलीवर 3 टवटवीत फुलं उमलली. आपण आदर्श पिता बनलात. राजकारणात येण्यापूर्वी आपण शेती करत होतात. घामाच्या थेंबातून मोती पिकवत होतात. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो, त्यामुळे त्याला अन्नधान्याची पुण्याई ही लोकांकडूनच मिळते. ती पुण्याई आपण मिळवली. शेतकऱ्यांच्या समस्या आपण अनुभवलेल्या असल्याने त्यांच्या बाजूने आपण खंबीरपणे उभे राहिलात. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, मात्र अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. शेतकऱ्यांच्या जीवनाचे आपण लेखक आणि साक्षीदार आहात. शेती करीत असतानाच आपण राजकारणात प्रवेश केलात. आपल्यावरील प्रेमापोटीच जनतेने आपणास आपलंसं केले. आपली राजकीय झेप उंचावत गेली. उच्च व तंत्रक शिक्षण मंत्री म्हणून आपण काम पाहिलेत. 1995 ते 1997 काळात अर्थ व नियोजन मंत्री म्हणून आपण जनतेची सेवा केली. सिंचन आणि कमांड एरिया डेव्हलपमेंटचे आपण मंत्री झालात. महसूल मंत्री म्हणून देखील आपण काम केले आहे. एक हुशार, कर्तव्यदक्ष, जबाबदार मंत्री म्हणून आपण आपली ओळख निर्माण केली. जनतेची मनापासून सेवा केली. आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला जाधवर शैक्षणिक संस्थेचा मानाचा मुजरा. परमेश्वराने आपल्याला उदंड आयुष्य द्यावे व आपल्या हातून अशीच जनतेची सेवा घडो, अशी जाधवर फाउंडेशनच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करून आम्ही आपणास जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत. धन्यवाद.